नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पिन न्यूज मध्ये। बीड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली। परिसरातील शेतात पाणी गेल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। पाईपलाईनद्वारे माजलगाव तलावातून बीड शहराला पाणीपुरवठा होतो, मात्र वडवणी तालुक्यातील काडी वडगाव आणि देवडी या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी वाया जात आहे। याकडे अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। भुसावळमधील ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यात, मात्र शाळा सुरू झाल्यापासून इथल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। खेडी इथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नदीतून प्रवास करावा लागतोय। कित्येक वर्षांपासून मागणी करून सुद्धा नदीवरती पूल नाहीये। गावकऱ्यांचा विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय, त्यामुळे शासनानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। जळगावमधील चोपडा तालुक्यातील शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय। 18 शिक्षक, 4 विद्यार्थी आणि 4 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। कालपासूनच राज्यातल्या शाळा सुरू झाल्यात, त्यातच मुलांना संसर्ग व्हायला सुरुवात झाल्यानं जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे। पुण्यात कोरोनाच्या सध्याच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले। तिसऱ्या लाटेत यावेळी 21 जानेवारीला आजवरचा रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला। या दिवशी पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 40% होता। सुदैवाची बाब म्हणजे तिसऱ्या लाटेत रुग्णांना सौम्य लक्षण असल्यामुळे घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे। पुणे महानगरपालिकेकडून 2 कोटी रुपये खर्च करून हडपसरमध्ये हॉस्पिटल बांधलं गेलंय। गेल्या वर्षी बांधण्यात आलेलं हॉस्पिटल जानेवारी महिन्यात पालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आलं, मात्र अजूनही हॉस्पिटल पुणेकरांसाठी सुरू झालेलं नाही, त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी केली जाते। हे हॉस्पिटल वर्षभर का बंद होतं याची चौकशी व्हावी अशी मागणी सजग नागरिक मंचानं केली आहे। मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढतोय, त्यामुळे प्रशासनानं लसीकरणावरती भर दिलाय। यात तळेगाव दाभाडे नगर परिषद आघाडीवर असल्याचं दिसून येतंय। सोशल मीडियाद्वारे तसंच दारोदारी जाणाऱ्या कचरा वाहक गाडीवरील रेडिओवरून लसीकरणाचं महत्व पटवून दिलं जात आहे। मावळ तालुक्यात रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। भारतात कोरोनाबाबत एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे देशभरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे। आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,55,874 नवे रुग्ण आढळले। या दरम्यान 2,67,753 रुग्ण बरे सुद्धा झालेत। या काळात 614 रुग्णांचा मृत्यू झाला। देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते आणि या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठक बोलावली। विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत। महाराष्ट्र आणि इतर काही राज्याच्या सचिवांसोबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली, त्यानंतर ही बैठक आज होते। दरम्यान कोरोनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळी चालण्याची शक्यता आहे। संसदेतल्या जवळपास 700 ते 800 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खबरदारी घेतली जाते। संसदेचं कामकाज सकाळी 10 ते 3 आणि लोकसभेचं संध्याकाळी 4 ते 9 अशा वेळेत घेतलं जाण्याची शक्यता आहे। मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या 650 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली। पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे वित्तीय मर्यादेमध्ये 270 कोटींचा अतिरिक्त त्याची भर पडली आहे आणि 2022-23 साठी 650 कोटींच्या निधीला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली। मुंबई उपनगर जिल्ह्यानं सादर केलेली लोकसंख्येची घनता, दरडोई उत्पन्न, नागरीकरण, विधानसभा सदस्यांची संख्या हे मुद्दे लक्षात घेऊन राज्यातील अशा जिल्ह्यांना वाढीव निधी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी नियोजन विभागाला दिले। राज्यातली मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। यंदा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, लांबलेली प्रभाग रचना आणि त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट, त्यामुळे महापालिका निवडणूक लांबणीवरती पडणार असल्याची शक्यता आहे। 15 मार्चपूर्वी जर निवडणुका जाहीर झाल्या नाहीत तर पुणे महापालिकेवर प्रशासक येण्याची शक्यता आहे। करमाळ्यात महसूल आणि पोलीस प्रशासनानं वाळू माफियांवरती संयुक्त कारवाई केली। यावेळी वाळू माफियांच्या 2 बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्यापासून 5 वाळू माफियांवरती
गुन्हे दाखल करण्यात आले. उजनी धरणाच्या काठावरती वांगी गावच्या परिसरात दोन टिपर वाळू वाहतूक करतायत आणि ही बाब पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा इथे भीषण अपघात झाला. देवळी इथून वर्ध्याला येत असताना कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट सेलसुरा इथल्या नदीच्या पुलावरून खाली पडली. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृत्यू पावलेले सर्वजण सावंगी इथल्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते. सांगलीतील भाजप जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या बंगल्यामध्ये चांगला सराडा झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यामध्ये साहित्याची तोडफोड करण्यात आली. राडेदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पत्नी आणि दीराला देखील मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सभापतीसह जिल्हा परिषदेच्या 5 सदस्यांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीतर्फे मनमाडसह नांदगाव तालुक्यात सक्तीनं वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे, त्यामुळे नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे आक्रमक झाले. सक्तीनं सुरू असलेली वीज बिल वसुली थांबवा, शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू नका, अन्यथा रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू, असा इशारा सुहास कांदे यांनी दिला. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं जिल्हा परिषद शाळेतील सेमी इंग्रजीचे वर्ग बंद करण्याचा घाट घातलाय. प्रशासनाच्या या निर्णयामुळे चांगलंच वादंग माजलं असून राजकीय पुढाऱ्यांसह पालकांनी देखील शाळा सुरू ठेवण्याची मागणी केली. सेमी इंग्रजीचा काहीच फायदा विद्यार्थ्यांना झाला नसल्यामुळे हे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण संचालकांची मान्यता घेतली नसल्याचं कारण जिल्हा प्रशासनानं दिलं. नाशिकमध्ये थंडीचा कहर सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात वाढत्या थंडीनं दैनंदिन जीवनावरती तर परिणाम झालाच आहे, मात्र वाढत्या थंडीनं द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात सापडलाय. द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवून ऊब दिली जाते आणि थंडीमुळे पडणारं दव कमी करण्यासाठी द्राक्ष बागेत धूर केला जातोय. आणि मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीनं कहर केलाय. काल निफाडचा पारा 5.5 अंश सेल्सिअस होता, त्यात 1 अंशाने घट होऊन आज पारा 4.5 अंशांवरती आलाय. मनमाड मालेगावात 8 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय. तापमानात मोठी घट झाल्यामुळे जनजीवन सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झालंय. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पुन्हा पाहूया स्पीड न्यूज. आपला भारत देश उद्या 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आणि या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला संबोधित करतील संध्याकाळी 7 वाजता. यावेळी कोविंद काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. सर्व जिल्ह्यात पोलीस अनेक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनं आणि संशयितांची चौकशी करत आहेत, तर भारत पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केलाय. त्यानुसार सीए आणि एनआरसी आणि कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात सक्रिय असलेल्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणेनं दिल्ली पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांना अलर्ट दिलाय. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर लाल किल्ला आणि नवी दिल्ली परिसरातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशासह इतर 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. मोदी यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे. जम्मूमधील वैष्णवदेवी मंदिर परिसरात मोठी बर्फवृष्टी होतीये. संपूर्ण परिसरामध्ये पांढरी चादर पांघरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वैष्णवदेवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक बर्फवृष्टीचा आनंद लुटत आहेत. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलं. मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसोबत खेळताना
या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला। जे कुबलेर आणि जे फॉर्मलिस या जोडीने त्यांचा 4-6, 4-7-6 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। मात्र सगळ्यात ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा आणि महत्त्वाची गोष्ट घराबाहेर पडताना मास्क वापरा, सगळे नियम पाळा आणि सुरक्षित रहा।